नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील गुजराती पाटीदार समाज शिवसेनेला नाही तर संभाजी ब्रिगेडला पाठिंबा देणार पाटीदार समाजाचे नेते चिराग पटेल यांचे आश्वासन. प्रभाग क्रमांक 135 मध्ये अपक्ष उमेदवार कैलाश शिवर्मा यांच्या प्रचारार्थ मानपूरच्या एकतानगरमध्ये जाहीर प्रचार सभा, तर बसपाच्या पल्लवी जयस्वाल यांचीही मंडळा येथे जाहीर सभा. काँग्रेसचे अभिषेक मिस्त्री यांची प्रभाग क्रमांक 154 मध्ये पदयात्रा, प्रभागातील भारतनगर चरईगावच्या मतदारांशी साधला संपर्क. भाजप उमेदवार महादेव शिवगण यांचा प्रचाराचा झंझावात सुरूच, पदयात्रेतून मतदारांना केले निवडून देण्याचं आवाहन. आणि माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडुरे यांच्या हस्ते काँग्रेस उमेदवार शिवाजीराव साळवे यांच्या प्रचार कार्यालयाचे सिद्धार्थ कॉलनीत उद्घाटन. चेंबूर कॅम्प मधील प्रभाग क्रमांक 154 चे भाजपाचे उमेदवार महादेव शिवगण यांनी पदयात्रा काढून प्रचार केलाय. या दरम्यान त्यांनी MS बिल्डिंग आणि परिसरातील मतदारांना भेटी दिल्या आणि या प्रभागातील समस्या जाणून घेत त्या निवारण करण्याचं आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. अपने बीजेपी पदयात्रा निघाले आपल्यावर महादेव शिवगंज आपण त्यांना विचारते नक्की या निवडणुकीला कसे सामोरे जाते. सर, तुम्ही आज डोर टू डोर पदयात्रा कोणत्या कोणत्या विभागातून काढली? मला या ठिकाणी पक्षाने माझ्या उमेदवार दिल्यानंतर मी कामाला सुरुवात केली. केमविना त्याच्या आधीच हा वार्ड माझ्याकडे होता. मी प्रभाग समिती अध्यक्ष असतानासुद्धा या वार्डात काम केलं. या वार्डात नगरसेविका पालांजे मॅडमचं काम आहे, आमच्या भाजपचे नगरसेविका आहेत. आम्ही त्यांना घेऊन या वार्डाचा रेखी केली होती, माहिती घेतली होती, त्यामुळं हा वार्ड मला परिचित आहे. मी आज MS बिल्डिंग आणि हा परिसर आहे या ठिकाणी पदयात्रा करतो आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना भेटतो आहे आणि विनंती करतो आहे त्यांनी पुन्हा एकदा या प्रभागातून भाजपचा उमेदवार निवडून द्यावा, कमलाला मतदान करावं. सर, तुमचे नक्की निवडणुकीचे मुद्दे काय असतील, कोणत्या कोणत्या समस्या तुम्ही सॉल्व करा? प्रमुख मुद्दे चेंबूर कॅम्पमधले एक तर ड्रेन आहे, ट्रॅफिक आहे, नंतर या MS बिल्डिंगचं डेव्हलपमेंट आहे, रिडेव्हलपमेंट हे मुद्दे घेऊन आम्ही करतो आहे. आणि महाराष्ट्र शासन केंद्र सरकार आमचं असल्यामुळे या पुढील कामासाठी नक्कीच गती येईल आणि MS बिल्डिंग आणि हा परिसराचा विकास आम्ही करण्याचा येत्या 5 वर्षात प्रयत्न करणार आहोत आणि होणार आहे. सर, तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद कसा भेटतो? मी खरंच खूप खुश आहे, भाग्यवान आहे की हा प्रभाग माझ्या स्वर्गीय आमचे नेते अशोक अडवाणीजी, प्रमोद शिरवळकर यांच्या कार्यातून उभा राहिलेला आहे आणि कायमस्वरूपी हा भाजपचा बालेकिल्ला आहे आमचा. याचे मतदार आहे ते भाजपचे आहेत आणि त्यामुळं या मतदारसंघात फक्त विजय नाही तर खूप मोठ्या मताधिक्याने आम्ही जिंकणार आहोत. आणि सर्व आपण पाहताय की माझ्याकडे आज आपण पाहताय तर एकही पे वर्कर्स नाही, पदाधिकारी किंवा कुणालाही पैसे देऊन आम्ही आणलेले नाहीत. या महिला भगिनी माझ्या सर्व कार्यकर्त्या, आपण बघताय की वरिष्ठ कार्यकर्ते आमच्या माझ्या पाठीशी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची एक टीम वर्क आमचं या ठिकाणी चालू आहे. आम्ही खूप मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी जिंकणार आहोत. त्याचबरोबर आपल्या इकडे काही कार्यकर्ते आपण त्यांना विचार. सर, आप इस डोर टू डोर पदयात्रा में शामिल हो, क्या कहना चाहोगे? मैं तो बहुत अच्छा समर्थन है लोगों का, क्योंकि भारतीय जनता पार्टी को सभी लोग चाहते हैं और अच्छा समर्थन मिल रहा है. जहाँ जहाँ जाते हैं अच्छा स्वागत भी हो रहा है क्या, और काफ़ी माना लोगों में उत्साह है क्योंकि मोदी का जो कार्य दिल्ली में चल रहा है पर उनके आदर्शों पर ही हम चल रहे हैं. और दूसरा क्या है, ये माननीय हंसूरी आरवन जी कर्मभूमि है तो इसमें काम पहले से ही बहुत अच्छा है. और मैं सिंधी कम्युनिटी से हूँ और सिंधी कम्युनिटी लोग तो आपको मालूम है कि सब बीजेपी के साथ जुड़े हुए हैं और बीजेपी को ही वोट देंगे. मुझे लगता है जिस प्रकार से उन्होंने सिंधी सोसाइटी का विकास किया है, अपना सिंधी सोसाइटी कोंकण नगर विजयनगर में जिस प्रकार का उन्होंने जनता की सुविधाएँ पहुँचाई है, उसी प्रकार की सुविधा भी इस भाग में जुड़ जाने के कारण MS बिल्डिंग का भी विकास होगा, ऐसा मुझे पूरा विश्वास है. और हमने देखा है महादेव जी का काम और लोगों ने भी देखा है, इसलिए महादेव जी को 100% प्रतिशत मिल रहा है और भारतीय जनता पार्टी को बहुत ही अच्छा हमें इसका लाभ मिलने वाला है. और हम चेंबूर कैंप की जनता के लिए सुजलाम सुफलाम हम बनाएंगे, उनको सारी सुविधा पहुँचाने का हम आगे काम करते हैं. और महादेव शिवगंज जी के काम को देखते हुए लोग उन्हें मतदान जरूर करेंगे और अच्छा मतदान करेंगे. चांगल्या कामांमुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदचा सोनाली पटेल, जनादेश वृत्तवाहिनी.